नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र या विषयातील भारत व अन्य देश या भागावर काही प्रश्न पाहू. भारत अफगाणिस्तानला दळणवळण, सिंचन प्रकल्प उभारणी, सुरक्षितता याकरिता मदत करत आहे, कारण अफगाणिस्तानात तालिबान या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. म्हणून भारताने भूतानला कोणत्या प्रकल्पात सहकार्य दिले आहे? जलविद्युत या प्रकल्पामध्ये भारताने भूतानला सहकार्य दिलेले आहे. भारत पाकिस्तान या देशात असणारी सर्वात महत्त्वाची समस्या कोणती? काश्मीर प्रश्न. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चिंतेचा विषय कोणता? आण्विक संघर्ष. चीन भारताच्या प्रदेशावर आपला हक्क सांगत आहे, तो कोणता प्रदेश आहे? अरुणाचल प्रदेश. चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. कोणत्या देशात राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळते? अफगाणिस्तान. कोणत्या पंतप्रधानांनी श्रीलंकेमध्ये भारतीय शांतीसेना पाठविली होती? राजीव गांधी यांनी. भारतीय नागरिकांना पुढीलपैकी कोणत्या देशात पारपत्राशिवाय म्हणजेच पासपोर्टशिवाय जायला परवानगी आहे? नेपाळ. 2015 भूकंपात भारतीय सैन्याने कोणत्या देशात मदत कार्य केले? नेपाळ. पुढीलपैकी कोणता देश भूवेष्टित आहे? भूतान. भूतान हा देश पूर्ण भूवेष्टित आहे, म्हणजे त्याच्या चारही बाजूला जमीन आहे. म्यानमार आंग सी क्यू यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? ह्या म्यानमारच्या आहेत आणि त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पुढीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सभासद नाही? चीन. चीन हा सार्क संघटनेचा सभासद नाही. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी क्षेत्र असलेला भारताचा मित्र देश कोणता? भूतान. भारत आणि अमेरिका या देशातील संबंधांमध्ये कशामुळे तणाव निर्माण झाला होता? अणुचाचण्या. भारत आणि रशिया यांचा कोणता क्षेपणास्त्र कार्यक्रम संयुक्तपणे चालू आहे? भारत आणि रशिया मिळून ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र संयुक्तपणे सादर करत आहेत किंवा तयार करत आहेत. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान भारत कोणत्या देशाकडून घेत आहे? इस्रायल. 2015 भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील किती राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते? 54. 2008 झालेल्या आण्विक सहकार्याच्या करारामुळे भारताला झालेला फायदा कोणता? इतर देशांकडून आण्विक तंत्रज्ञान मिळणे शक्य झाले आहे. तिबेटच्या कोणी भारतात राजाश्रय घेतल्याने भारत व चीन यांच्यात तणाव वाढला आहे? दलाई लामा. कोणत्या राष्ट्रामध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे? दक्षिण आशियाई. शिमला करार कोणत्या साली झाला होता? शिमला करार 1972 झाला. भारत नेपाळ मैत्री करार केव्हा झाला? 1950. मॅकमोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? ही रेषा भारत व चीन दरम्यान आहे. पाणी वाटप व सीमारेषेसंबंधी करार कोणत्या देशादरम्यान आहे? भारत व बांगलादेश. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ अभ्यासण्यासाठी प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघा. थँक्यू.